हाँ मुंबई कब छोड़े? कल सुबह 4 बजे। तुम्हाला काही लोक विचारतील एकटा आहेस का कुठे, पण एकटा कधीच सांगू नका, मग तुम्हाला लुटला समजा। नीचे पार्किंग मतलब यहाँ पे पार्किंग है नहीं क्या? ये गाड़ी सब जगह घूमता है। हाँ अभी नीचे लोकेशन है गुरुपाक्ष मंदिर। हाँ हाँ मला सगळं गाइड करायला आलेलं आहे। बाबा काय बोल राहिलं तू? शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 7 वाजायला आलेत आणि मी थोडं लवकर उठलो होतो, थोडंसं मला काम होतं ते जरा, आणि असं आपलं बिछाणं होतं, इथे आपलं हेल्मेट आहे, बॅग आहे जसं मी रात्री तुम्हाला दाखवलं, आणि रायडिंग जॅकेट तिथे आहे, आणि इथं वॉशरूम आहे। जे मी जिथं झोपलो आहे तिथून सनराईज होताना दिसतो तुम्हाला दाखवतो, सुंदर असा सनराईज, ते पण खिडकीच्या इथं बसून बघणं हे खूप कमी लोकांना पाहायला मिळतं आणि मला पाहायला मिळतं, खरंच खूप बरं वाटतंय। आणि आजचा दिवस आहे आपला दुसरा, आता आपण निघणार आहोत, थोडं तयारी करतो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो, मग तुम्हाला भेटतो, मग तुम्हाला सांगतो मी कुठे जाणार आहे। मी रेडी झालेलो आहे आणि सर्व माझा आटपलेलं आहे बघा, इथं सगळं गेअरअपसुद्धा मी झालेलो तुम्हाला इथे दिसत असेल। आणि आता आपण चाललेलो सासे वेकालू गणेश मंदिराला भेट द्यायला, इथून मला वाटते जेमतेम 20 मिनटाच्या अंतरावर आहे आणि खूप मजा येणार आहे, आणि हिस्टॉरिकल गोष्टी तुम्हाला दाखवतो जसं की आपण नेहमी आपल्या रोडमध्ये दाखवत असतो आणि ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे। चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करू, जसे ऑलमोस्ट झालेली आहे, पण चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओमध्ये, पण काही सेकंड लागतात तुम्हाला। लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं असतं करून घ्या। चला डाय आता मोटो लॉक सेटअपमध्ये भेटा, चला। आणि या अशा हॉटेलमध्ये मी होतो तिरुमाला रेसिडेन्सीमध्ये, आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मला रूम अवेलेबल झाला आणि खरंच खूप बरं, आणि इथली माणसं खूप छान आहेत, सपोर्ट करतात। निघण्याची वेळ झालेली आहे, आपलं लोकेशन जे आहे जिथं आपल्याला जायचं आहे गणेश मंदिराला भेट द्यायला, ते 20 मिनटाच्या अंतरावरती आहे आणि 12 किलोमीटर दाखवते, पण आपण अर्धा तास पकडूया, गाडी कोस्टार्ट पण झालेली आहे। चल बाय। आत्ता थोडंसं बरं वाटतं गाडीवर बसलं होतं, आता घामाने पूर्ण वाट लागली होती, वाट खूप सुंदर असं शहर आहे। रात्री मी थोडंसं फिरलो पण ब्लॉग शूट केला नाही, त्याचं रिझन पण असंच आहे की आपण नेहमी ब्लॉग शूट करत राहतो पण एन्जॉय करायला विसरू, त्याच्यामुळे म्हणलं पहिलं एन्जॉय करू। खूप छान छान, आणि जिथं जाल तिथं तुम्हाला मंदिरं आणि असे तुम्हाला चौक पाहायला मिळतील। आता त्याच्यावर काय लिहिलं मला पण वाचता येत नाही, तुम्हाला वाचून दाखवलं असतं क्या बात आहे। मी जिथे थांबलो होतो तिथून मला वाटते 5 मिनटाच्या अंतरावरतीच रेल्वे स्टेशन आहे, बघा तुम्हाला ट्रेन जाताना दिसत असेल, एक नंबर व्ह्यू, आणि संडास झाल्यासाठी तुम्हाला मगाशी दाखवलंस। आता जरा बरं वाटतंय कारण की इथलं वातावरण एवढं हे नाही आहे, म्हणजे थंडी वाटत नाही, थोडं गरम होतं, म्हणजे दमट आहे, उष्ण पण म्हणतात ना दमट आहे। मला रात्री खूप गरम होत होतं म्हणून मी खिडकी ओपन करून झोपलो, ठीक आहे मस्त। खूप महिन्यापासून चाललं होतं की हंपीला यायचं यायचं, आणि फायनली आपण हंपीला आलेलो आहोत, आणि दिवाळीच्या आसपास मला वाटतं मी खूप वाजा गाजा केला होता की हंपीला जाणार आहे जाणार आहे, पण खूप सारी प्रॉब्लेम आली आणि त्यावर आपण मात केली आणि आज फायनली हंपीमध्ये एंटर झालं, म्हणजे हंपीमध्येच आहोत, पण बरं वाटते फिरताना, खूप बरं वाटतं। आणि आता थोडंसं थंड वाटते, मला वाटते कदाचित 12 वाजल्यानंतर आपल्याला गरम व्हायला सुरुवात झालेली असेल। रात्री मी स्टेटस ठेवला होता तर खूप जणांनी मला विचारलं की बाबा तू यावेळेस कॅम्पिंग का करत नाही आहेस, हॉटेलमध्ये का राहिलंस? तर त्याचं रिझन असं आहे की माझ्याकडं खूप सारे काही वस्तू मी घेतल्यात माझ्या मित्रांकडून, जसं कॅमेरा आहे, अजून काय गोष्टी आहेत ते माझ्याकडं आहेत, इनकेस समजा कॅम्पिंग करताना काय रिस्क झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळं मी त्या रिक्स घेत नाही आहे।
माहिती आहे. फुकट ट्रेन आलं. हा मुंबई कब छोडे? कल सुबह 4 बजे. कल सुबह में? हाँ. हाँ कैमरा चालू. देखते अभी जितना होगा उतना करेंगे. हम भी देखते जाते अभी कहाँ कहाँ हम भी एक भी देखते हैं. हाँ. और दूसरे जगह से जा रहे हैं. हाँ दूसरे भी जाने वाले. कितने दिन का? वैसे तो 20 दिन का है. देखते हैं. अच्छा है. पहले आया आपको? फर्स्ट टाइम आया. अरे डाव्या साईडला तुम्ही एका व्यक्तीला बघत असाल. त्याच्याकडं आहे युनिकॉर्न रेड कलरची. भाव विचारपूस करत होता कुठून आलाय, कशाला आलाय, कशाला आलायस, कशाला कुठून आलायस, कशाला आलाय. बापरे अवघड आहे वा तो अवघड. आत्ता थोडंसं बरं वाटलंय. तर काय गरम होत होतं भावा, लय गरम. इथं खूप गरमी आहे. थंडी असते की नाही काय म्हणत. कोणाचं मी जॅकेट घातलेलं पाहिलं नाही. मलाच गरम होत होतं. यांची काय हालत होत यांना सवय असेल तसं काय नाही. तसं आपल्याला पण सवय. पहिलं गरमी थोडी जास्तच लागते मला वाटतं. उन्हाळ्यात तर वाट लागत असेल इथे असं बघून तर मला वाटतं. मला एक स्पेशल तुम्हाला सांगायचं होतं. जर तुम्ही सोलो राईड करत असाल तर कुठल्या राज्यात गेलात किंवा कुठल्या देशात गेलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काही लोक विचारतील एकटा आहेस का, कुठे चालला आहेस. ठीक आहे कुठे चाललं ठीक आहे सांगितलं काही हरकत नाही. पण एकटा कधीच सांगू नका. बोलायचं की मी एकटा नाही आहे माझ्यासोबत 4-5 जण. जर एकटा जर तुम्ही बोललात समजा त्या माणसाच्या मनात काय खोट असेल तर मग तुम्हाला लुटलं समजायचं. त्यामुळे प्लीज काळजी घ्या. सोलो राईड करताना कधीच सांगू नका तुम्ही सोलो आहात. बोलायचं की हां माझ्यासोबत खूप जण आहेत मागून येतात. म्हणजे इतकीच त्यांना त्यांच्या डोक्यात जर काय असेल घातपात करायचं तर होणार नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाकी सगळं मस्त आहे. आयुष्य खूप सुंदर. चला. Do you wanna come around now? Stay around 5:30. Stay until the morning. Then I carry on and live my hollow life. Did you really take my... तुम्ही जर हंपीमध्ये आलात तर तुम्हाला अशीच काय मंदिरं पाहायला मिळतील. बघा माझ्या उजव्या साईडला तुम्हाला मंदिरं दिसतात. हंपी या शहराला पूर्ण जगामध्ये खूप मान आहे. कारण की इथे उत्खननामध्ये खूप काही गोष्टी सापडत असतात. म्हणजे एवढं केलं जात नाही पण जे आहे त्याचं संवर्धन केलं जातं. आणि याला खूप मोठा इतिहास आहे. तर खूप लांबून लांबून लोकं येतात. जे नशिबवान लोकं असतात की त्यांना हे पाहायला मिळतं आणि आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्हाला हे पाहायला मिळतं आपल्या ब्लॉगमध्ये. तर नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये आहे. सलाम. 4 किलोमीटरवर आहे. हवा चेक करून घेतो. हा गेलो. बरं आलं प्रेशर चेक केला. गाडी थोडीशी मला अशी वबल करताना वाटत होती पण ठीक आहे. तुम्हाला डाव्या साईडला एक डोंगर दिसत असेल. पूर्ण त्या डोंगरात दगडेच दगडे आणि समोर पण तुम्हाला माझ्या उजव्या साईडला दिसत असेल. क्या बात आहे. म्हणजे असा नजारा फक्त आणि फक्त तुम्हाला हंपीमध्येच बघायला भेटणार. बघा मंदिर पण दिसायला सुरुवात झाली. क्या बात आहे. यस हे जो गाडी सब जगह घूमता है. हाँ अभी नीचे एक लोकेशन है गुरुपाक्ष मंदिर. उधर देखने के लिए आपका गाड़ी जाता है. उधर पार्क करके मंदिर देख के विजिट करके गाड़ी लेके आ सकते हैं. ओके ओके. नरसिम्हा गाड़ी जाए नहीं अभी जा सकता हूँ ना. यहाँ पे गाड़ी लगा सकता हूँ. ओके थैंक यू. आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आपण चाललो आता मंदिराला विजिट करायला. समोर असं मंदिर आहे तिथे आणि इथे आपली गाडी पार्क आहे. सलाम. थोडंसं पुढे जावा आणि समोर जा. आता तुम्हाला एवढं क्लिअर दिसतं ना इथे असं एक कमांड टाईपमध्ये आहे पण एक नंबर व्ह्यू आहे आणि खूप ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. आय होप मला वाटतं येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला हंपी एक नंबर बघायला भेटणार आहे. चला मग तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. फायनली आपण मंदिराच्या इथं आलेलो आहोत. माझ्या मागे तुम्हाला मंदिर दिसत असेल. सुंदर असं गणपतीची मूर्ती. तिथं जायला देत नाही कमाणी बघूनच कळते.
पण माकडं गेलेलं ती वय. चल मी तुम्हाला इथली जी इथला जो परिसर तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्टमध्ये दाखवतो नक्की बघा, आवडतं लाईक करा. सलाम. जागतिक वारसा स्थळ असलेले हंपी हे त्याच्या भव्य मंदिरांसाठी ओळखले जाते आणि असाच एक उत्कृष्ट नमुना म्हणजे सासुवेकाळू गणेश मंदिर. सासुवेकाळू गणेश मंदिर एका खडकात कोरलेली गणेशाची एक मोठी मूर्ती आहे. हंपीमधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश त्यांच्या अन्नाच्या प्रेमासाठी ओळखले जातात. एकदा गणेशाने भरभरून अन्न सेवन केलं त्यामुळे त्यांचं पोट फुटण्याच्या मार्गावर होते. पोटाचा स्फोट होण्यापासून रोखण्यासाठी दुसरा काहीही पर्याय नव्हता. शेवटी त्याने एका सापाला पकडून आपल्या पोटाभोवती बांधले जेणेकरून पोट फुटू नये. मूर्तीवर दिसणाऱ्या गणेशाच्या पोटाभोवती आजही तुम्हाला सापाचे शिल्प दिसतील. मंदिराच्या स्तंभांना मंडपाची रचना आहे. मंडपाजवळील मोकळ्या खडकांवर शिलालेख आहे. त्यात ही मूर्ती आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांद्वारे बनवण्यात आली असे लिहिले आहे. शिल्पाची निर्मिती अंदाजे इसवीसन 16व्या शतकात तयार करण्यात आली असले म्हटले जाते. Abogado por si acaso y si el juez está de paso termina dictaminando la sentencia. Salimos presuntos de inocencia. Pasito pa' atrás por si nos arrepentimos. Si nadie es culpable pues culpamos al destino con el नक्कीच. तुम्हाला सिनेमॅटिक शॉट आवडले असेल, आवडत असेल तर लाईक करा. आणि मी ज्या ठिकाणी उभं आहे तिथून आपल्याला विरूपाक्ष जो टेम्पल आहे तो आपल्याला दिसतो. आता मला प्रॉनाऊन्स नीट करता येत नसेल पण असंच काहीतरी नाव आहे. समोर बघा तुम्हाला मंदिर दिसत असेल, इथे पण आहे. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. ह्याला विरूपाक्ष टेम्पल असं म्हणतात. आपण तिथे पण जाणार आहोत आणि आय होप तुम्हाला हा नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती दिलेली आवडली असेल. जर माहिती दिलेली आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारमध्ये शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधीच वाया जात नाही हे लक्षात असू द्या. सध्या मी अशा स्ट्रक्चरच्या इथं आलेलो आहोत आणि कलेचा हा एक अजिबात असं म्हणायला हरकत नाही, कारण की जर तुम्ही ह्याला पाहिलं तर बघा समोर बघा असाल तुम्हाला एकाही ठिकाणी सिमेंटचं वापर केलेला गेला नाही. विदाऊट सिमेंटचं त्यांनी पिलर चढवलेलं पण काय काय ठिकाणी लावलं जे इकडच्या गव्हर्नमेंटने लावले असेल. एक नंबर असा व्ह्यू आहे आता. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, अजिबात सांगायचं कारण म्हणजे बघा ह्याला दगड येऊन पडलेला इथं चिनी मारलं त्याला. सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघत असाल याबाबत. पुढे जर गेला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो म्हणजे कळेल. पूर्ण हंपी सिटी दिसते इथून, म्हणजे जे शहर आहे ते इथून एकदम क्लिअर कट वर दिसतं. आणि हे पाहण्यासाठी काही फॉरनरसुद्धा आलेले आहेत माझ्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असतील. क्या बात आहे बघा काय स्ट्रक्चरचा नमुना आहे. पहिल्या काळातली माणसं काय बांधकाम करत होती बघा. एकही ठिकाणी तुम्हाला सिमेंट दिसणार नाही. इथं पण बघा गॅप आहे, इथे पण गॅप आहे, इथे पण तुम्हाला सिमेंट दिसणार नाही. कुठे पण बघा एकारेक चढवलेले आहेत आणि अजूनही पडलेलं नाही. नाहीतर आपल्यातलं तुम्हाला माहिती आहे आत्ता बनवल्या लगेच तुटून जातं. एक नंबर असेल. आणि तुम्हाला काही पक्ष्यांचे आवाज येत असेल तुम्हाला ऐका. हा आवाज मला खूप वर्षानंतर ऐकायला मिळतो आहे. आणि तुम्ही जिथं बघाल तिथं तुम्हाला मंदिरच मंदिरच दिसतील. तुम्हाला मी ज्या आवाजाबद्दल आत्ता बोललो तो खारुताईचा आवाज आहे. बघा माझ्या मागे खारुताई भरपूर आहेत, भरपूर खारुताई तिथं. आणि एवढ्या खारुताई मी पहिल्यांदा बघतो आहे. तसं तर आमच्या घराच्या खिडकीच्या इथं नेहमी यायची पण आता हल्ली येत नाही. बघा ऐका आवाज ऐका ऐका काय सुंदर असा व्ह्यू बघा.
मला एक गोष्ट खूप आवडली की ते सिमेंटचा थोडाही वापर केला, जे पण आहे ते दगडावर उभे केलं, कसं केलं असेल त्यांनाच माहिती आहे. बघ खार तर तुम्हाला दिसत असं आहे का, इथे मंदिर आहे आणि सुंदर असा इथे एक छोटासा तलाव आहे. तलाव म्हणता येत नाही, डबके म्हणायला हरकत, ते पण घाण झालेलं आहे. ह्याला विरूपाक्ष टेम्पल असं म्हणतात. आपण तिथे पण जाणार आहोत आणि आय होप तुम्हाला हा नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती दिलेली आवडली असेल. जर माहिती दिलेली आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारमध्ये शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधीच वाया जात नाही हे लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठेतरी. चला. Do you wanna come around now? Stay around 5:30. Stay until the morning, then I carry on and live my hollow life. Did you really take my soul? Came and then you left a hole. Shot me in the late night, bleeding out in plain sight, running with the heart you stole. You got your desires, always starting fires, losing.